सांगली जिल्ह्यातील आटपाडे येथून 16 लाख रुपये किमतीचा बोकड चोरून विक्रीसाठी कराड शिरा दाखल झाले आणि खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर आटपाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले। आटपाडी येथील जनावरांच्या बाजारात 16 लाख रुपये किंमत देऊन सोमनाथ जाधव यांनी हा बोकड खरेदी केला होता। शनिवारी मध्यरात्री त्यांच्या गोट्यातून या बोकडाची चोरी करण्यात आली होती। एका आलिशान गाडीतून हे बोकड विक्रीसाठी कराड शहरात दाखल झालं होतं, मात्र खबऱ्याकडून ही अचूक माहिती आटपाडी पोलिसांना मिळाली आणि ही तिघे अटल चोरटे सध्या आटपाडी पोलिसांच्या हाती लागले। एकूणच CCTV फुटेजच्या माध्यमातून या सध्या गुन्ह्याचा तपास लागलाय। लाखो रुपये मिळणार या आशेने कराडात दाखल झालेल्या या तिघा अट्टल चोरट्यांच्या हाती आता ज्या हाताने ते पैसे मोजणार होते बोकड विकून त्याच हाताला आता आटपाडी पोलिसांच्या भेड्या लागले। असलं मुल्ला कराड वार्तासाठी।